माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम राबवले जात असतात, मात्र या वर्षी कोरोना महामारीचं संकट असल्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसले तरी समाज उपयोगी उपक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलंय. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमान अन्नधान्यांचं वाटप करण्यात येत आहे. शुक्रवारी तक्का परिसरातील आझाद नगर झोपडपट्टी, काशीबाई झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, वैदुवाडी कातकरीवाडी, भास्कर झोपडपट्टी, साईबाबा मंदिराच्या समोर असलेल्या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात अन्नधान्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय भैरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक प्रभाकर भैरा, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, रघुनाथ भैरा, प्रतीक भैरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या इंद्रानगर झोपडपट्टीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवस हा 2 जून रोजी आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रामशेठ ठाकूर समावेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य आणि कडधान्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 8 किलो धान्य आणि कडधान्याचं किट हे आज या लोकांना या ठिकाणी वाटण्यात आलेलं आहे. गेल्या आठवड्यापासून पनवेल तालुक्यात पनवेल शहरामध्ये या गरीब आणि गरजू लोकांना हे आणण्याचं जे किट आहे धान्याचं अन्नधान्याचं त्याचं किटचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज या ठिकाणी वाटप करत आम्ही एवढंच सांगेल की गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या काळामध्ये रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रेरणाने तसेच पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आपण 50,000 लोकांना या अन्नधान्याचं किटचं वाटप केलं होतं. यावर्षी देखील 2 जूनला 70वा वाढदिवस आहे आणि 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 70,000 लोकांना आपण संपूर्ण पनवेल तालुक्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये या अन्नधान्याचं आणि कडधान्याचं वाटप या ठिकाणी आपण करणार आहोत. खरोखर रामशेठ ठाकूर साहेबांचे जेवढे उपकार मानावे तेवढे ठेवले. मी या सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करेन की रामशेठ ठाकूर साहेबांना चांगलं आयुष्य दे, दीर्घायुष्य दे अशी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि या ठिकाणी एवढंच सांगेन. आझाद नगर येथे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या निमित्त 70,000 लोकांना राशनचं किट आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आपण वाटणार आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष जयंतदादा पगडे, तसेच आमचे सरचिटणीस अमरीशदादा मोकळ, आमचे चंद्रकांत मंजुळे असतील, रेणुकाकर साहेब असतील, आमचे प्रभाग समितीच्या प्रभागाचे अध्यक्ष रघुनाथदादा भैरा असतील, तसेच इतर सर्व आपले नागरिक आणि बहिणी आणि बंधू सर्वांना. आज खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की रामशेठ ठाकूर हे वर्षानुवर्ष प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गरगरीबाला काय ना काय कचरा कशा तर वाटप करतात. त्यामध्ये आरोग्य शिबिर असू द्या, चष्मा वाटप असू द्या किंवा धान्य वाटप असू द्या, काही लागेल ती गरज त्यामध्ये आर्थिक मदत असू द्या, काही प्रत्येकाची वर्षानुवर्ष काय ना काय करत असतात. तर तसंच आज 2 तारखेला जो आपण रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस साजरा करतो, त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व गरीब गरजू घरातमध्ये या अन्नाचं किट सर्वजवळ 70,000 लोकांमध्ये पोहोचणार आहोत. त्याबद्दल सर्वांनीच आपण रामशेठ ठाकूर यांचं आभार मानले पाहिजे व त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी धान्य वाटपाचे कार्यक्रम होत आहे. दर वर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. यावर्षी कोरोनाचा काल असताना अनेक लोकांना गरजू लोकांना काही रोजगार नसल्यामुळे त्यांना उपासमारी त्यांच्याची वेळ आलेली आहे. पण ही सगळी परिस्थिती लक्षात घेता लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब व सभागृह नेते आपले परेश ठाकूर साहेब यांनी या ठिकाणी सर्व झोपडपट्टी वसाहतीतील गोरगरजू गरीब ह्या लोकांना या ठिकाणी धान्य वाटपाचे नियोजन केले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस, ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोरोना काळात जे आज लोकांची परिस्थिती पाहता त्यांना कुठल्या कुठल्या मदतीची गरज असते, एक छोटीशी मदत म्हणून आज ह्या अन्नधान्याचं किट रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर भारतीय जनता पार्टी व रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या विद्यमाने इथे सर्व गोरगरीब जनतेला 70वा वाढदिवस म्हणून 70,000 पिशव्यांचं अन्नधान्याच्या पिशव्यांचं वाटप आज ह्या पनवेल तालुक्यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू केलेलं आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी लोकांची प्रत्येक वेळी त्यांची म्हणजे नाल ही प्रत्येक गोरगरीब जनतेपासून प्रत्येक माणसाशी जुळलेले आहे. ते कुठे ना कुठे कोणत्याही कारणास ते चांगलं कार्य असो किंवा दुःखाचं असो प्रत्येक त्या कार्यामध्ये त्यांचा हिरिरीने भाग असतो.